श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 29 जानेवारी 2024. या नवीन वर्षामध्ये आलेली पहिली संकष्टी चतुर्थी. पहा, ही चतुर्थी जी आहे ती लंबोदर चतुर्थी किंवा तीळ चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते. या चतुर्थीच्या दिवशी गणेशांनी देवी पार्वती व भगवान शिव यांना प्रदक्षिणा घातली होती, म्हणूनच या चतुर्थीचे महत्त्व आणखीनच वाढलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चतुर्थी जी आहे ती सोमवारी आलेली आहे आणि सोमवारचा दिवस भगवान शिवांना समर्पित असतो. म्हणूनच आज आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या सेवेसोबत आपल्याला भगवान शिवांची सुद्धा सेवा करायची आहे आणि आपल्या घरावर, कुटुंबावर येणारी सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी काही विशेष उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. चतुर्थी आजच्या दिवशी संध्याकाळी गणपती बाप्पांसमोर आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू कोणती आहे, नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. दर महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित मानल्या जाते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपल्या भक्तांवरती येणारी सर्व संकट विघ्न दूर करण्याचं ते काम करत असतात. संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात, एवढं हे प्रभावी व्रत आहे. तर बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतातच. या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग मिळावा यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणपती बाप्पांसमोर आपण जर काही सेवा उपाय केले तर निश्चितच आपल्याला त्याचे शुभ परिणाम बघायला मिळतात. समस्या ह्या विविध रूपांमध्ये आपल्या घरामध्ये असतात. जसं की घरामध्ये काहीही कारण नसताना होणारी वारंवार भांडणं असतील, वादविवाद असतील, एकमेकांशी पटत नसेल, मतभेद असतील, किंवा घरामध्ये असलेले वास्तुदोष असतील ज्यामुळे घरामध्ये कोणी ना कोणीतरी सतत आजारी पडत असेल, किंवा आर्थिक समस्या असतील ज्यामध्ये तुमच्या घरामध्ये खूप कष्ट मेहनत घेऊनही पैसा घरामध्ये येत नसेल, तो टिकत नसेल, त्यासाठी गणपती बाप्पांसमोर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळली तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू दूर होतात, नष्ट होतात. पण कोणताही उपाय सेवा करत असताना त्या उपायामध्ये, त्या सेवेमध्ये सातत्य हे हवं असतं. फक्त एकदाच सेवा केली किंवा एकदाच उपाय केला त्यामुळे तुमच्या घरामध्ये फरक पडत नसतो. काही विशिष्ट तिथींना सातत्याने उपाय करत राहिलं तर तुम्हाला घरामध्ये निश्चितपणे फरक जाणवतो, कारण ते तेवढेच प्रभावी उपाय असतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही उपाय किंवा सेवा करत असताना त्या उपायावर तुमची तेवढी श्रद्धा विश्वास असायला हवा. पूर्ण लक्ष केंद्रित करून ज्यावेळेस आपण कोणतीही सेवा किंवा विश्वासाने कोणताही उपाय करत असतो तेव्हा त्या सेवेचं किंवा केलेल्या उपायाचं फळ हे निश्चितपणे आपल्याला मिळतंच. तर असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला आज कार्तिकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गणपती बाप्पांसमोर करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरात असलेली नकारात्मकता, आपल्या घरावर येणारे संकट विघ्न दूर होतात, एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर बघा, आज आहे कार्तिकी संकष्टी चतुर्थी. या दिवशी बाप्पांची विशेष सेवा उपासना केली जाते, ज्यामध्ये बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक, पंचोपचार पूजा, बाप्पांना लाल रंगाच्या जास्वंदाचं फूल, त्यानंतर धुरवांची एक जुडी आणि बाप्पांच्या आवडीचा मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर बाप्पांची आरती केली जाते. आता त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्या घरावरील विघ्न संकट दूर व्हावीत यासाठी उपाय करायचा असतो. तर हा उपाय आपल्याला दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. त्यासाठी देवघरासमोरील दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे. तुळशीसमोरील दिवा प्रज्वलित करायचा, तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपल्याला देवघरासमोर जो उपाय करायचा आहे त्यासाठी एक तामण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अख्खी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा एखादा खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. आता त्यावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल, पण तुम्हाला त्या साध्या कापराच्या 7 वड्या घ्यायच्या आहेत. हा उपाय करण्यापूर्वी अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे, ती म्हणजे आपल्या घरामध्ये सतत कोणीतरी आजारी पडत असेल, मग ते लहान मूल असेल, वयोवृद्ध असेल, किंवा तुमच्या घरामध्ये असलेली मुलं चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, किंवा एखादी मोठी व्यक्ती असेल ती सतत चिडचिड करत असेल, रागराग करत असेल, तर त्या व्यक्तीजवळ आपल्याला जायचं आहे. जात असताना थोडंसं खडेमीठ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजे आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी त्या व्यक्तीवरून आपल्याला हे मीठ उतरवून घ्यायचं आहे. उतरत असताना डोक्यावरून 5 वेळा किंवा 7 वेळा आपल्याला हे खडे मीठ उतरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जिथे तो उपाय करणार होतो तिथे यायचं आहे. तामणामध्ये आपण अख्खं खोबळं किंवा खोबऱ्याची वाटी जी घेतलेली असेल
त्यामध्ये आपण भीमसेनी कापराच्या 5 वड्या घेतलेल्या आहेत. तो भीमसेनी कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण जे मीठ त्या आजारी व्यक्तीवरून ओवाळून घेतलेलं आहे किंवा आपल्या छोट्या मुलावरून जो हट्टेपणा करत असेल, चिडचिड करत असेल, किंवा जी घरातली एखादी व्यक्ती घरामध्ये सतत चिडचिड रागराग करत असेल त्या व्यक्तीवरून ओवाळून घेतलेलं हे खडे मीठ आपल्याला त्या खोबऱ्याच्या वडीवरती म्हणजेच त्या जळणाऱ्या कापरावरती टाकायचं आहे. आपल्या घरामध्ये असलेली सर्व संकट, विघ्न, नकारात्मकता दूर व्हावी यासाठी आपण हा उपाय करणार आहोत. तर जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला शक्य होईल तेवढा वेळा ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर ते तामन तुम्हाला घ्यायचं आहे, संपूर्ण घरामध्ये ते तामन फिरवायचं आहे. सगळ्या घरात फिरून झाल्यानंतर फक्त टॉयलेट बाथरूम सोडून त्यानंतर ते तामन घेऊन आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे. आता ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो त्या उजव्या बाजूला आपल्याला ते तामन तिथेच ठेवायचं आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला घराचं मुख्य प्रवेशद्वार हे उघडं ठेवायचं आहे. आता संपूर्ण कापूर जळाल्यानंतर मग आपल्या घरात असलेली नकारात्मकता ह्या खोबऱ्याच्या वाटेने सर्व शोषून घेतलेली असते, त्यामुळे त्या खोबऱ्याच्या वाटीला आपल्याला परत घरात आणायचं नाही. आता त्या खोबऱ्याच्या वाटीचं मग काय करायचं आहे, तर आपल्याला एखाद्या कॅरीबॅगमध्ये म्हणा किंवा एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून ती खोबऱ्याची वाटी आपल्या घराबाहेरच ठेवायची आहे. पण जिथे कोणाला त्रास होणार नाही अशाच ठिकाणी ठेवा, कोणाकडून ती ओलांडली जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये ते खोबरं आपल्याला प्रवाहित करायचं आहे, तोपर्यंत ते आपल्याला बाहेरच एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायचं. फ्लॅट सिस्टीममध्ये राहता पुरेशी जागा नाही तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर एका साईडला तुम्हाला ते कॅरीबॅगमध्ये लटकून ठेवता येईल. तर बघा, आपल्या उपायामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती खोबऱ्याची वडी किंवा वाटी म्हणा ती आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. आमच्या घराजवळ तलाव नाही, नदी नाही, मग आम्ही काय करायचं असा प्रश्न येऊ शकतो. त्या सर्वांनी ही खोबऱ्याची वाटी निर्माल्यामध्ये टाकून द्यावी, जिथे आपण सुकलेली फुलं वगैरे जमा करतो अशा एखाद्या कॅरीबॅगमध्ये ती खोबऱ्याची वाटी टाकून द्यायची. ज्यावेळेस ती फुलं किंवा तुम्ही निर्माल्य विसर्जित करता त्यावेळेस तुम्ही ही खोबऱ्याची वाटीसुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता. एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही दाबून दिलं तरीही चालेल. तर बघा, सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, पण तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या पतीकडून सासूबाईकडून हा उपाय करून घेऊ शकता, हरकत नाही. तर बघा, आपल्यावर येणारी सर्व संकट विघ्न दूर करण्याचं काम हे विघ्नहर्ता गणपती बाप्पा करत असतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या आजारी व्यक्तीचं आजारपण दूर व्हावं, त्याच्यामध्ये असलेला राग थोडासा शांत व्हावा, त्याची चिडचिड कमी व्हावी यासाठी देखील आपण हा उपाय करू शकतो. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते, इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.